तर त्या प्रयोगामध्ये उदाहरणार्थ आपण एक बॉटल जर घेतली आणि तिला तीन ठिकाणी बरोबर एका खाली एक असे छिद्र एकाच वेळी जर आपण छिद्र पाडले तर काय होतं ज्या वेळेस तुम्ही त्यामध्ये पाणी पूर्णपणे भरता तर त्या वेळेस त्या बॉटल मधून त्या तीनही ठिकाणाहून येणारे जे पाणी आहे तर त्याचा जे स्पीड आहे किंवा त्याचा जे धार आहे तर ती त्या प्रत्येक धार जे आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी पडते मग तुम्ही पाहिलं असेल सगळ्यात खालच्या भागात जे पाणी आहे तर ते जास्त लांबपर्यंत जाते त्यानंतर दोन नंबरचं असेल त्यापेक्षा वरचं तर ते थोडंसं जवळ पडते बॉटलच्या आणि सगळ्यात वरचं जे तीन नंबरचे छिद्र आहे तर त्याचं बॉटलच्या एकदम तळाजवळ पडते तर असं का होत असेल तर आता पाहू आपण द्रवाचा दाब तर आता द्रव पदार्थावरती सुद्धा दाब जो आहे तर तो असतो तर आता हे काय ह्या प्रयोगावरून आपल्याला लक्षात येईल की द्रव पदार्थावरती जो असणारा दाब आहे तर तो त्याच्या पातळीवरती अवलंबून असतो तुम्ही पाहिलेलं असेल गावामध्ये असणारे पाण्याचे टाकी जे आहे तर ते पाण्याच्या टाकीतून येणारे जे पाणी आहे तर ते ज्या विभागात सोडलं जातं तर त्या विभागात सर्व ठिकाणी एक समान जात नाही मग त्यावेळेस काय केलं जातं त्यामध्ये वॉल्व बसवले जातात आणि दाब जो आहे तर तो नियंत्रित केला जातो तर असं तुम्ही पहा नदीमध्ये पोहताना किंवा विहिरीमध्ये पोहताना तुम्ही जास्त खोल पाण्यामध्ये जर केला तर वरून तुमच्या डोक्यावरती दाबल्यासारखं वाटतं तर ह्याचा अर्थ असा की एकाच पातळीमध्ये पाण्याचा दाब जो आहे तर तो एक समान असतो परंतु तुम्ही जर जसं ते खोलीवरती जास्त खोलीवरती जा तर तस तसा पाण्याचा दाब जो आहे तर तो वाढत वाढत जातो तर अशाच पद्धतीने कुठल्याही प्रकारचं पाणी असेल किंवा दुसऱ्या प्रकारचं द्रव असेल तर त्याचा दाब जो आहे तर तो पातळीवरती अवलंबून एखादा भुगा जर कोंडाने जर आपण भुगवला तर आपण पाहतो की तो सर्व बाजूने एक समान भुगतो आता तो सर्व बाजूने एक समान का भुगतो कारण की आपण त्यामध्ये जी हवा भरत असतो तर ती हवा जी आहे तर ती त्या भुग्यावरती दाब प्रयुक्त करत असते आणि ती आतल्या बाजूने सर्व दिशांना एक समान पद्धतीनं दाब त्याचा वाढत असतो मग आता आपण अशाच प्रकारे वायूवरील दाब जो आहे तर तो पाहणार आहोत तर वायूचा दाबही त्याच पद्धतीने असतो परंतु वायू जे आहे तर ते आपल्याला त्यांना निश्चित असा आकार नसल्यामुळे त्यांचा दाब जो आहे सर्वत्र एक समान असतो आणि आपण आणखीन एक त्यामध्ये पाहू शकतो की द्रव आणि वायू यांना निश्चित आकार नसल्यामुळं त्यांची एक वेगळी संज्ञा केली जाते ते म्हणजे द्रायू द्रायू जी संज्ञा आहे तर ती द्रव आणि वायू या दोन्हीसाठी वापरली जाते पात्रातील द्रायू पात्राच्या सर्व पृष्ठभागावरती तळापासून ते वरतीपर्यंत सगळीकडे एक समान आतमधून दाब देत असतात मग असे बंदिस्त अशा दिलेल्या वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब हा समरूपतेने समरूपपणे एक प्रयुक्त होतो.